नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। लग्न जमल्यावर टिळा लावण्याच्या कार्यक्रमात मुलीकडच्या मंडळींनी योग्य मानपान न केल्याचे कारण देत चक्क लग्न मोडल्याची घटना वाडा तालुक्यात घडली आहे। या प्रकरणी नवरदेवासह त्याचे आई वडील आणि काका विरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवरदेव नीरज पाटील, वडील सुधाकर पाटील, आई नयना पाटील, काका कमलाकर पाटील अशी आरोपींची नावे आहेत। ते भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील रहिवासी आहेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्याचं मुक्काम वसई येथे राहणारे सुधाकर पाटील यांनी सिव्हिल इंजिनियर असणाऱ्या त्यांच्या मुलाचे म्हणजेच नीरज याचे लग्न वाडा तालुक्यातील एका उच्च शिक्षित मुलीबरोबर ठरवले होते। हे लग्न जमवण्यासाठी या मुलाचे काका कमलाकर पाटील यांनी पुढाकार घेतला होता। त्या अनुषंगाने हे लग्न जमल्यानंतर 30 ते 40 लोकांच्या उपस्थितीत कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडला होता। मात्र यानंतर मुलाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने नवरीच्या वडिलांनी मुलाच्या काकांना फोन करून कारण विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र काका कमलाकर यांनी फोन न उचलता कोणताही प्रतिसाद दिला नाही। यानंतर मुलीचे वडील आपले 1-2 नातेवाईक मध्यस्थांना घेऊन मुलाच्या वडिलांकडे गेले असता मुलाचे काका कमलाकर पाटील हे आलेल्या मध्यस्थांना आणि मुलीच्या वडिलांना भेटले नाहीत, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे नवरी मुलीच्या वडिलांच्या लक्षात आले। यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून फसवणुकीचा गुन्हा वाडा पोलीस ठाण्यात दाखल केला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रुपाली गुंड तपास करत आहे, तर या प्रकाराबाबत सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।